बाबा हे शेत तसंच आहे. हे जे शेत आहे तरी हे एवढा या पिकाचे हे शेत आहे. बाबा किती घेवडे कुठे आहे? एवढा पहा या घेवड्याच हे देखील असे छोटीशी झाड असतात आणि याला ह्या घेवड्याला पहा शेंगा येतात. तुला या शेंगा या प्रत्येक घेवड्याच्या जे काही झाड आहे छोटस झाड असत आणि त्याला अशा या शेंगा येतात. शेंगा घेवडा कुठे? या शेंगेमध्ये याचा घेवडा असतो. ही शेंग आहे आणि याच्यामध्ये असे या घेवड्याच्या बिया असतात. हे कडधान्य आहे. अशा प्रकारचे कडधान्य त्याच्यामध्ये येत असतात. पीक कधी तोडतात? घेवड्याचं जे पीक आहे सुरुवातीला हिरव्या शेंगा असतात, मग त्या अशा थोड्याशा परिपक्व होऊ लागतात, जांभळ्या होऊ लागतात आणि त्या मग एकदम वाळतात. या ठिकाणी बघा असे दिसतात वाळलेल्या शेंगा आहे, म्हणजे ह्या काय होतात आता परिपक्व होत असतात आणि परिपक्व झाले की त्याच्यामध्ये हे बघ आता हा वाळलेला घेवडा आहे. दिसतो कडधान्य वाळलेला आहे आणि याचा उपयोग का होतो याची आपण भाजी करत असतो. काय करत असतो? भाजी. तर तुला मी वाळलेला घेवडा शेतकऱ्यांनी काढलेला तुला दाखवतो. ये आता हे शेतकरी काय करतात, घेवडा असा वाळला शेतातला तो काढतात, उपटतात, म्हणजे ते झाड उपटतात शेंगे सगळ आणि त्याच बांधावर. आणि आता बघ हा जो घेवडा आहे तर हा घेवडा दिसतोय हे बघ. आणि मग हा घेवडा शेतकरी आपल्या घरी घेऊन जातात, त्याला आणखीन ऊन देतात आणि मग लाकडाच्या साह्याने ते कुटतात आणि यातल्या बिया हे वेगळ्या करतात आणि पुन्हा या बियांना देखील कडधान्यांना सुद्धा काय करतात ऊन देतात आणि मग तो बाजारामध्ये ते विकायला नेतात. तर याचा उपयोग आपल्या जेवणामध्ये भाजी म्हणून आपण करत असतो.